हा सण सगळीकडेच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या नवरात्रीमध्ये घटस्थापनेला विशेष महत्व आहे. पहिल्या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनाची पूजा केली जाते. तर या घटस्थापनेची संपूर्ण पूजा विधी काय आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात आधी पूजा साहित्य काय आहे आपण ते बघूया. घटस्थापनेसाठी आपल्याला लागणार आहे पाट, हळद, कुंकू, अक्षता, देवीची मूर्ती किंवा फोटो, त्याच्यानंतर निरांजन, सप्तधान्य. सप्तधान्यामध्ये तुम्ही कोणतेही धान्य घेऊ शकतात, जसं की तांदूळ, गहू, ज्वारी, चवळी, मूग, हरभरा. त्यानंतर झेंडूची फुले आणि झेंडूची एक माळ लागेल. नंतर नारळ, समई. समईसाठी आपल्याला तेल आणि वाती लागतील. नंतर विड्याची पाने, उदबत्ती, आगपेटी. नंतर घटस्थापनेसाठी आपल्याला शेतातील माती आणि कलश. जर कलश कलशमध्ये तांब्याचा कलश घेऊ शकतात किंवा मातीचा कलश घेऊ शकतात. तर आता आपण पूजाविधीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला ज्या जागेवर पूजा करायची आहे ती जागा अगदी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि आपलं तोंड हे पूर्व किंवा पश्चिमेला आलं पाहिजे अशीच जागा निवडायची आहे. त्यानंतर त्या जागेवर आपण एक पाट मांडून घेणार आहोत आणि पाटावर लाल कपडा किंवा तुम्ही केळीचे पाणीही ठेवू शकतात. नंतर त्यावर एक देवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती तुम्ही ठेवू शकतात. किंवा तुमच्याकडे देवीचा टाक असेल, घरचे जे देव असतात, तर देवाऱ्यातच जर तुम्ही देवाऱ्यासमोर पूजा मांडत असाल तर देवाऱ्यातच एक विड्याचं पान घेऊन त्यावर लाल कुंकू आणि स्वस्तिक काढून ते विड्याचे पान देवाऱ्यात ठेवायचे आणि त्यावर तुमच्या देवीचा टाक हा ठेवायचा. म्हणजे त्यानंतर देवीसमोर आपण जी शेतातली माती आणली आहे तर त्या मातीचा एक आपण चौकोनी आकाराचा बोटभर असा ढीग करून घेणार आहोत. तर ढीग करून झाल्यानंतर त्यावर सप्तधान्य पसरवून घ्यायचे आहे, कारण आपल्याला ते 9 दिवस ती धान्य पेरायचे आहे त्यामुळे. आणि त्यावर धान्य टाकल्यानंतर देखील तुम्ही अगदी थोडीशी माती त्यावर पसरवून घ्यायची आहे, म्हणजे 9 दिवस ते धान्य अगदी व्यवस्थित ते पेरतं. नंतर आपण तांब्याचा कलश किंवा मातीचा कलश घेणार आहोत आणि कलशाला चारही बाजूंनी कुंकवाने म्हणजे बोटाने कुंकू हा उभा असं लावून घेणार आहोत आणि त्या कलशाच्या पाण्यामध्ये सुपारी, 1 रुपयाची नाणी, अक्षता, फुलं टाकून घेणार आहोत आणि तो कलश त्या मातीवर मांडायचा आहे. नंतर त्या कलशामध्ये 7 किंवा 9 विड्याची पाने ठेवायची आणि त्यावर नारळ ठेवायचा आहे. नारळाचा शेंडा हा वर आला पाहिजे अशा पद्धतीनं कळस हा मांडून घ्यायचा आहे. नंतर आपल्या घरातील सर्व देवांची पूजा करायची आहे. सर्वात आधी आपण गणपतीची पूजा करणार आहोत, नंतर कुलदेवतेची पूजा करणार आहोत आणि जर देवीचा टाक मांडलेला असेल तर त्या देवीची पूजा करून घ्यायची आहे. नंतर आपल्या घरातील म्हणजे देवाऱ्यातील घंटा, शंखांची पूजा करायची आहे. नंतर आपण मातीवर मांडलेल्या कलशाचीही पूजा करून घेणार आहोत. तर ही सर्व पूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी आपण दिवा लावणार आहोत. नंतर दिव्याची ज्योत म्हणजे समईची ज्योत पेटवल्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून दिव्याचीही पूजा करून घ्यायची आहे आणि हा दिवा 9 दिवस अखंड सतत चालू ठेवायचा असतो. आणि ही सर्व पूजा झाल्यानंतर आपण एक झेंडूची माळ घेणार आहोत. तर ही झेंडूची माळ आपण घटावर म्हणजे कळसावर बांधून घेणार आहोत. तर ती त्याचे एक टोक हे नारळावर आलं पाहिजे आणि एक टोक वरच्या दिशेला अशा प्रकारे उभी ही अशी माळ बांधून घ्यायची आहे. काही लोक या जागी फक्त विड्याच्या पानांचीही माळ बांधतात. तर 9 दिवस या 9 माळा देवीला वाहिल्या जातात, घटावर बांधल्या जातात. तर अशा प्रकारे आपण घटस्थापनेची पारंपरिक पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीने पूजा बघितलेली आहे. आणि पण तरीही काही लोकांची प्रथा आणि पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. जसे की आपण आधी बघितल्याप्रमाणे सप्तधान्यांच्या जागी काही जण 9 धान्य घेतात आणि काही जण फक्त गहू देखील पेरतात. पण अशा प्रकारे आपण पूजा करू शकतो. आणि रोज घटस्थापना झाल्यानंतर रोज देवीची प्रार्थना, देवीची आरती, मंत्र म्हणून देवीची मनोभावी पूजा करावी. आणि हा नवरात्रीचा सण 9 दिवस हा साजरा करायचा असतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि असेच नवीन नवीन माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.